चालू घडामोडी प्रश्नसंच 2023 प्रश्न पहिला ITTF ATTU आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू कोणता उत्तर मनिका बत्रा प्रश्न दुसरा 2022 ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अध्यक्ष कोण उत्तर भारत प्रश्न तिसरा आर्टेमिसिनिन हे कोणत्या रोगावरील औषधांचे प्रमुख घटक आहे उत्तर मलेरिया प्रश्न चौथा कामेंग हायड्रो पॉवर स्टेशन ज्याचे नुकतेच उद्घाटन झाले ते कोणत्या राज्यात प्रदेशात आहे उत्तर अरुणाचल प्रदेश प्रश्न पाचवा राष्ट्रीय हायड्रोजन मिशन कधी सुरू करण्यात आले उत्तर 2021 प्रश्न सहावा कोणत्या संघाने 2020 विश्वचषक 2022 जिंकले उत्तर इंग्लंड प्रश्न सातवा भारत गौरव योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर रेल्वे प्रश्न आठवा 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे उत्तर पॅरिस चालू घडामोडी प्रश्नसंच 2023 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर KV शाजी प्रश्न दुसरा कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हिलियर दे ला लिजन डी ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर श्री एन चंद्रशेखरन प्रश्न तिसरा IPLच्या इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे उत्तर विराट कोहली प्रश्न चौथा जागतिक आरोग्य संघटनेची 76वी जागतिक आरोग्य सभा कोठे होणार आहे उत्तर जिनेवा प्रश्न पाचवा भारताच्या नवीन संसदेचे उद्घाटन केव्हा झाले उत्तर 28 मे 2023 प्रश्न सहावा नुकतेच महाराष्ट्र सरकारने नोंदणी क्रमांकासह कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र RTO MH 51 सुरू करण्यास परवानगी दिली आहे उत्तर इचलकरंजी कोल्हापूर प्रश्न सातवा जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक कितवा आहे उत्तर पाचवा प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीची ITRA चे राष्ट्रीय आयोजन प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर दिग्विजय जेधे चालू घडामोडी प्रश्नसंच 2023 सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार 2022 भारतातील स्टीलचे उत्पादन किती टक्के वाढले उत्तर 5.5%. प्रश्न दुसरा भारताचा NATO+ श्रेणीमध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या संसद समितीने केली आहे उत्तर अमेरिका प्रश्न तिसरा भारताच्या SJVN कंपनीच्या 669 MW जलविद्युत प्रकल्पाच्या निर्मितीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे उत्तर नेपाळ प्रश्न चौथा महाराष्ट्र राज्याच्या दिनेश गुंड यांची कोणत्या खेळाच्या जागतिक मानांकन स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे उत्तर कुस्ती प्रश्न पाचवा आयफा अवॉर्ड 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे उत्तर ऋतिक रोशन प्रश्न सहावा आयफा अवॉर्ड 2023 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे उत्तर आलिया भट्ट प्रश्न सातवा भारतीय चित्रपट क्षेत्रातील आयफा अवॉर्ड 2023 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे उत्तर दृश्यम 2